जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाइव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। साहित्यरत्न डॉक्टर साहित्यरत्न लोकशाह अण्णाभाऊ साठे यांचा आज जन्मदिवस हा दिवस आपण अतिशय मोठ्या आतापाटाने देवीच्या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आज हा दिवस ऐतिहासिक आपल्यासाठी याकरता आहे कारण आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचं या ठिकाणी लोकार्पण सर्वांच्या देवीवासियांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडलेलं आहे। माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेबजी अंताकुंकर साहेब यांची मला या ठिकाणी आठवण निश्चितच होते कारण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हा आपल्या देगलूर शहरामध्ये लवकरात लवकर व्हावा ही त्यांची मनोमनी फार पूर्वीपासूनची इच्छा होती, परंतु मध्ये काही कोरोनाच्या काळामध्ये काही अडचणीमुळे राहून गेला होता, परंतु ते वडिलांना आज पाहताना आलं कारण मला वडिलांच्या ठिकाणी निश्चितच आज आठवण येते कारण की वडील या गोष्टीचं साक्षीदार व्हायला हवे होते। मला आज खरा मनापासून आनंद झालेला आहे कारण हा पुतळा ह्या पुतळ्यासाठी फार आधीपासून प्रयत्न चालू होते, परंतु आज लवकरात आज ते पूर्णत्व झालेलं आहे आणि देगलूर वासियांनी तमाम देगलूर फार आनंदाची बाब या ठिकाणी आपण पाहतो सगळ्यांनी उत्साहाचं वातावरण आहे। मी पुन्हा एकदा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या सणाला मला जयंती अण्णाभाऊ साठे यांच्या 102 जयंतीनिमित्त या ठिकाणी आज थाटापाटात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आज झालेला आहे। आज या ठिकाणी बहुसंख्य लोक सर्व म्हणजे गुरुजनवर्ग म्हणजे सर्व मित्र कंपनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। माननीय लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर साहेब यांनी पण या ठिकाणी उपस्थित, आमचे मार्गदर्शक केरकर साहेब व सर्व पत्रकार बंधू व सर्व माझे मित्र या ठिकाणी सर्वजण या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। साठे यांच्या 102 जयंतीनिमित्त आज इथे लोकार्पण अण्णाभाऊ साठेच्या पूर्ण त्रिपुत्र्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। मित्र हो, 1993 अशाच रात्री 3 मी ही जागा धरलेली आहे। माझ्यासोबतचे काही कार्यकर्ते मोहन कांबळे अजून इतर 2-3 कार्यकर्ते होते, आता नाहीत ते। आम्ही त्या काळात धरले, आज 28 वर्षापासून मला ती खंत होती की मला अण्णाभाऊ साठेचा इथं पुतळा बसवायचा आहे। मी बार बार आमदार साहेबांना मोगलाजी यांना शिरसटवार यांना बोलत दादा की आम्हाला पुतळा बसवायचा आहे या काळामध्ये,
अंतापूर साहब म्हणले की म्हणजे काय मदत लागते ती मी द्यायला तयार आहे. मुघलजींना सुद्धा म्हणले की माझ्याकडून भी जे काही मदत मिळते मी आज 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. अशा पद्धतीने सर्व समाज बांधवांनी सर्वांनी या पुतळ्याला मदत केल्यामुळे अण्णा साठेचा आज पुतळा देगलूर शहरात बसला आहे. याच्यामागे आमदार साहेबाचा आणि मुघलजींना शिरशेटवार यांचा सिंहाचा वाटा आहे. 8 दिवसांमध्ये त्यांनी राहिलेल्या कामाची तयारी केली आणि 8 दिवसात मुघलजींनी स्वतः कष्ट घेऊन इथे 24 तास थांबून हा पुतळा कसा बसेल आणि वेळात 1 तारखेत कसा बसेल याच्यासाठी प्रयत्न केले. साहेबाची थोडं तब्येत कमी खराब असल्यामुळे त्यांनी इथवर येऊ शकले नाहीत, पण आम्हाला विचारपूस करत होते कुठवालं काम तुमचं काय झालं. तरी या दोघांना बी मी धन्यवाद देतो आणि सर्व जनतेला म्हणतो की ह्या दोघा देगलूर शहराची कायापलट करण्याचं काम आमदार साहेबांनी मुघलजींना शिरशेटवार यांनी केल्याबद्दल माझ्या वतीनं व माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांचं लोकार्पण सोहळा लोकांच्या साक्षीने लोकांच्या वतीने आज करण्यात आलेला आहे आणि या सोहळ्यासाठी या विभागांचे लोकप्रिय आमदार आदरणीय जितेश भाऊ अंतापूरकर आणि या नगरीचे लोकनेते कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय मुघलाजी अण्णा शिरशेटवार आणि तमाम आजच्या या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व बहुजन बांधवांनो या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय आणि या कामामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांना पुनश्च एक बार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर जयंतीच्या समारोपाच्या निमित्तानं आज देगलूर शहरामध्ये मातंग समाजाची अस्मिता स्वाभिमान आणि भूषण असलेले लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचा आज उभारणी झालेली आहे. यानिमित्त ज्यांनी ज्यांनी या पुतळ्याच्या कामी सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक व्यक्तिगत आणि समाजाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. या पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील सर्व पक्षाचे लोक समावेशक लोकांनी खूप सहकार्य केलं. आमच्यासारख्या मातंग समाजाच्या आज एक आमच्या भूषणावर आज पुतळा उभारीचं काम झालं. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मी सर्व देगलूरवासी व ग्रामीणातून आलेल्या सर्व समाज बांधवांना मी या जयंतीनिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. या पुतळ्या उभारण्यासाठी गेले 3 वर्ष आम्ही ते प्रयत्न करत होतो, परंतु मध्यंतरी कोरोनासारख्या महाभयंकर बिमारीमुळे 2 वर्ष आम्हाला ते काम पूर्ण देण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्या. तरी या भागाचे लाडके लोकनेते आदरणीय रावसाहेब अंतापूर साहेब यांच्या संकल्पनेतून हा पुतळा बसवण्याचं त्यांचं नियोजन होतं. त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आमचे देगलूर शहराचे नगराध्यक्ष माननीय मुघलाजीराव शिरशेटवार साहेब यांनी व हे दोनच नसून तर या परिसरातील सर्व जाती धर्मातील लोकांनी व प्रत्येक राजकीय पक्षातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून आज हा ऐतिहासिक क्षण घडून आणला आणि तुम्हा आम्हा सर्वांचा एक देगलूर शहरामध्ये या देगलूरच्या शहराच्या वैभवामध्ये या सौंदर्यामध्ये भर घालणारी गोष्ट अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आज हे झालेली स्थापन झालेली आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व याच ठिकाणी